फाइनली आपलं घर झालंय. आता पाहू शकताय तुम्ही, गेलंय याचं सगळं. आता ती जो जो राहिलाय काढायचा, कारण आहे ना ते आम्हाला पोचतच नव्हतं त्यामुळं राहिलाय. ही भिंत एकदम सेपरेट अशी भिंत ही, आणि तिकडून पत्रा पण काढलाय व्यवस्थित असा. आणि खाली पाहू शकताय कसं झालंय, पूर्ण लाईटिंगचं याचं सगळं सगळं काढलंय त्यांनी. सगळ्या घरात असं हे झालंय खूपच. असं पाहू शकताय हळूहळू हळूहळू चालूच आहे बांधकाम. आता आपलं सगळ्या आतमध्ये पडलं आहे असं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित म्हणते सगळं सगळं पडलं आहे. हे बघा, आजपासनं झाली आहे सुरुवात. पलीकडचं आज अजून पाडायचं राहिलं त्यांचं, तर झालंय ना दुपार दुपारपर्यंत त्यांनी एवढंच काम केलंय मस्त. असं पाहू शकताय कसं झालंय, असंच हळूहळू हळूहळू काम चालू आहे. इकडे बाहेर पाहू शकता पलीकडची पण रूम अशी उजड. जर रूममध्ये असतं तर ही अशी दिसली असती, फ्रेश फ्रेश रूम अशी. एवढंच राहिलं की काढायचं राहून गेलं. राव इकडची पण फोटो वगैरे काढलाय त्यांनी, तिकडचं राहून गेलं. माझं घर झाड बघून घेते आज छान छान. इकडचं राहिलंय अजून करायचं सगळं कम्प्लीट. मग असं झालंय कम्प्लीट हे सगळं. बाहेरच्या दोऱ्या वगैरे राहिल्यात अजून. इकडचं असं पाडलंय सगळं, ह्यांनी पण काढलंय ना बांधायला, त्यामुळे त्यांचं पण असं काढलंय. फायनली दाखवते तुम्हाला, मेकअप करायला टाईम नाही. सकाळपासून चालली नसती धावपळ धावपळ. काय खिडकी इथं लावलेली आहे, शक्यतो निघत पण नाही काही नाही. लय मजबूत, लय मजबूत बा. इथून पूर्ण अख्खी चाळ दिसते आपल्याला बाहेरची, सगळे लोक दिसतात. इकडची रूम होती छोटीशी, बाथरूम वगैरे इकडं हे असं होतं. बाथरूम टॉयलेट हे अटॅच होतं दोन्ही बाथरूम. असं सेपरेट बाथरूम कधी नव्हतं दाखवलं म्हणलं, आता आपण पण सेव्ह करून ठेवायचं तर दाखवलं. आणि हे असं चाले घर सगळं आताच दाखवलंय, जसं की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये. असं झालंय पूर्ण. एवढंच राहिले कारण नाही ना, आम्हाला हे पोचत नव्हतं. आम्ही बेड काढण्याच्या अगोदर ते काढायला पाहिजे होतं, पण इशूला दुसऱ्या दिवशी झोपायचं होतं त्यामुळे मी तसंच ठेवलेलं इथं, कारण तिथे नव्हतं होत. म्हणून आता तिथे गेलंय ऍडजस्ट, दुसरीकडे खिडकीला बांधले. पण हे काढायचं राहिलं, एवढं देते मी त्यांना, भयानं सांगते काढायला. हे पत्रे वगैरे काढले ना, फक्त आता इकडचा एक पत्रा काढले, कारण तिकडे जॉईंट भिंत असते ना, इथपर्यंत जॉईंट होती आपली भिंत, त्यामुळे मग ती काढली व्यवस्थित. झालंय माझं ते काढून झाल्यानंतर झालंय व्यवस्थित सगळं. आता हे बघा, आता एवढं सगळं काढलं तर मग चालू. आणि आता घरामध्ये तुम्हाला सांगते दाखवते मी एकच मिनिट. इशू बेबी तर झोपली आहे बघा. काम सगळं बाकी तसंच आहे तुम्हाला सांगते, इथं सगळं हे होतं. आणि सगळ्या घरात राडा पण तसंच पडलाय तुम्हाला सांगते. सकाळी सकाळी 9 वाजल्यापासून सगळे लोक आले, आणि तेव्हापासून माझं सकाळी का आवरलं पण नव्हतं. थंडी वाजते, एक तर उठू पण वाटेना, काल पण भरपूर सारं काम त्यामुळे थकले होते. झोपलेलो आम्ही, 7-8 वाजता उठलो. इकडे बाथरूमचं हे दिसते तर तुम्हाला सांगते. लई वेळ म्हणजे लई वेळ तिकडेच होतो, म्हणजे सकाळपासून तर हे सारखं चालूच आहे. त्यात पण कपडे वगैरे धुवून घेतले, त्यात इशूला लक्ष ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण इशू सारखं तिकडे पळतीये घर वगैरे फोडताना. मग इकडे तिकडे काहीतरी उडतं पडतं, त्यामुळे मग तिच्याकडे लक्ष होतं. त्यामुळे भांडी वगैरे राहिले घासायची, घर पण आवरायचं राहिले. सगळ्या राडा तसंच पडल्या, तिला सोनपापड दिलेली खायला, तिने तसंच ठेवलंय. आणि खूप ताई अशा म्हणल्या की हे उलटं नाही का पलंग, ताई मला उलटा दिसतोय, तर त्याचं मी तुम्हाला सांगते. हा पलंग उलटा का बरं माहिती का, असा उलटा तुम्हाला वाटतो उलटा, पण आपली जी भिंत होती, आपण जी पलंग ला म्हणजे तिथे लावला होता ना बेड, तर त्या साईडला त्याचं तोंड होतं. म्हणजे हे जे आहे ना ते समोरचं जे हे आहे ना हे त्या साईडला होतं, आणि मग हा असा असा उभा होता. मग इथे कसं होतं, इथे आपल्याला एकतर कपाट बसवायचं होतं, आणि दुसरी गोष्ट असं असा उभा घेता येणार नाही आपल्याला. हा जो आहे हा ही जी भाग आहे ना इथे, ही हा निघतो. आणि यामध्ये अशा जी गोधडी वगैरे हे सगळं असतं ना बसायचं, चटई वगैरे, तर ते असतं. आणि हे फक्त एका साईडनी, फक्त याच साईडनी आहे हे काढायचं, त्यामुळे मग आम्हाला हेच सोपं गेलं. आणि हा जर ह्या साईडला ठेवला असता तर हा भाग जो आहे तो पलीकडच्या भिंतीच्या साईडनी गेला असता, आपल्याला काढता आलं नसतं. त्यामुळे मग हे अशा पद्धतीने लावलंय. एका ताईंनी मला म्हणलंय की उलट काबर लावलंय, तर तो उलटा नाही आहे, तो ह्या घरामध्ये असं लावलंय, कारण या घराचं तोंड जे आहे ते त्या साईडला आहे. मग जसे घर असतात तशा टाईपनं लावायला लागतं. आणि मेन म्हणलं तर आपलं हे काढायचं होतं ना, आपलं सामान वगैरे असतो तर ते काढायचं होतं. आता एवढ्यात तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये आहे ना हे असंच गोंधळ सगळा दिसणार आहे बरं का, कारण कसे मी ठेवण्याचा प्रयत्न करते, कारण एकदमच सगळं होत नाही. आणि दुसरी गोष्ट, काल पण तुम्ही बघितलात रविवारचं पण हे ते चालूच होतं का, त्यामध्ये इशूला पण आहे तिच्यात पण आलं सांभाळायचं, त्यात
तिकडे पण इकडे तिकडे बघणं, पाणी देणं, हे करणं हे चालूच आहे सारखं. त्यामुळं मग चाललंय. आता एक ते छानसं व्यवस्थित बिसलरीचं हे घेऊन यायचं. तशी ते टँक आहे आपल्याकडे, ते नळाचं करून घेऊन यायचे, जेणेकरून त्यांना एकदा भरून दिलं ना मग ते घेतील, त्यांना जेव्हा ताण लागेल तेव्हा पितील, असं करून द्यायचं त्यांना. हे सगळं चाललंय आता. तर खरंच खूप भाई होती बरं का, म्हणजे शक्य नाही आहे एवढं, कारण म्हणजे चालूच आहे सारखं काम, हे ते हे चालूच आहे. धावपळ तर खूपच वाढली, आराम होतो तेव्हा खूपच आराम होता, आणि आता खूपच धावपळ वाढली. त्यात म्हणून व्हिडिओ कमी जास्त कधी लवकर येतात कधी उशिरा पण येत आहेत, तर समजून घ्या थोडंसं. आणि काय सांगते, मी अजून आरशात नाही बघितलं माहिती का, असं केससुद्धा मी विचारलेली नाही आहे तुम्हाला. मी असंच व्हिडिओ बघते आता ज्येष्ठ तुम्हाला सांगते आत्ता टाईम कसं का भेटला, आता वाजले किती, घड्याळ पण बंद पडली याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. घड्याळ बंद म्हणजे का त्यांनी काय केले, हे बघा ही नवीन घड्याळ आहे ना, ही घड्याळ तर वरती लावली, चांगली शंख शिंपले अशा असतात ना, तर त्याची आहे. मग ती त्यांना भेटलेली आहे कंपनीमध्ये, तर त्यांनी हा विचार केला की तो जो जुना घड्याळ होता ना, तर त्याला ते असं मागचा काटा असा फिरवत होते, तर ते एकदम काटाच तुटला, मग त्यामुळे ते दिलं टाकू, म्हणजे ते ठेवलं तिकडे त्या साईडला. आणि मग ही जी आहे ती अडकवली आहे, त्याचा सेल हे झाला आहे, त्यामुळे काल तर त्यांना इकडेच धावपळीत राहिला, तर परत आज येते वेळेस घेऊन येतील, किंवा मग वॉचेस दाखवतील करून घेतील मी, असं झालं आहे. मोबाईलमध्येच बघायला लागतं, त्यामुळे एक टाईम पण कळ ना काय होतं काय नाही. एक दोन वाजले असतील आता, ते गेले जेवण करण्यासाठी, त्यामुळे मला ब्रेक भेटला आहे थोडासा. आणि मग बाकीचे जे ही आता व्हिडिओ अपलोड करते, बाकीचा आता व्हिडिओ कधी जाईल मला नाही माहिती. हे सगळं म्हणजे भांडे पसरायचे आहेत ना, थोडका उरकण्याचा प्रयत्न करते आज, पण मग मलाच कसं तरी वाटतंय बघून असं की आपण कुठं राहतोय आणि कसं करतोय, पण त्यामुळं ठीक आहे चला करते ॲडजस्ट. आणि सगळं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवलं मी सकाळी प्यायला वगैरे, कारण आता आपल्याला लागतं त्यापेक्षा, मग त्यांना पण लागतं वगैरे. तर इशू बेबी तुला तुम्हाला सांगते, इतकं परेशान केलं ना तिने जुजूसाठी, तिथं जुजू राहिल्या तिचा काढणं होईना, आणि बाळाला जुजूमध्ये झोपायची सवय. आता तिला कसं एकतर सारखा आवाज येतोय, असा दण दणाचा आपण फोडतो ना ती भिंती वगैरे, तर त्याचा आवाज येतोय मोठा मोठा. त्यानंतर काय होतंय, त्याचा खूप सारा प्रॉब्लेम होतो, म्हणजे आवाज यायचा परत जायचा, ह्या सगळ्या गोष्टीचा लई त्रास होतोय, त्यामुळे असं चाललंय. आणि अशी झोपत नाही ती बेडवरती वगैरे, आणि अशी कधी कधी झोपती, पण काल झोपली पण तिची व्यवस्थित झोपच नाही झाली, त्यामुळे मग तिकडे जुजू बांधलाय ना, तर तो आणू शकला नाही, त्यामुळे हा इथं जुजू बांधून ठेवला आम्ही इशू बेबीसाठी. मी डायरेक्ट काय केलं, मला ह्या ना या खिडकीला बांधायचं, या खिडकीतनं इथे बांधावं म्हणलं, नाही का बाळाची झोप पण होणं गरजेचं आहे. दार पुढं केले मस्त, फॅन लावलं बाहेरचा, एवढा शक्यतो आवाज येत नाही, पण आता ते ब्रेक पण आहे, त्यामुळे इशूची चांगली झोप होईल. आता झोपली थोडा वेळ झाला, कारण सारखा आवाज येत होता मशीनचा याचा, त्यामुळे कारण आपले पत्रे वगैरे पण आहेत ना, तर ती व्यवस्थित काढण्यासाठी त्यांना ती मशीन वगैरे वापर करावा लागतो, त्यामुळे वाजते. सकाळी सकाळी मीटर चेंज केलं, मीटर लावलं ह्या साईडला मीटर वगैरे, कारण लाईट मीटरचं पण तिकडे नाही ना पाणी वगैरे पडून, त्यामुळे मग ह्यांनी या भिंतीला लावली, म्हणजे शेजारचे आपले आहेत ना त्यांच्या भिंतीला, कारण त्यांचं आपल्या मीटरची जी लाईन आहे वायर घेतलेली ती एकच आहे, त्यामुळे तिथं लावली. ह्यांचं पण मीटर काढलं इकडे लावलं, कारण यांचं पण आता ते बाबा आहेत, ते कधीतरी येतात, आज आले होते ते लगेच आता दुसरीकडे राहतात, त्यामुळे तिकडे पण लक्ष देणं आहे. परत इकडे लावलं ह्या भिंतीला लावले आपल्याच, डिश काल काढून इकडे लावली, दिवसभर म्हणजे कंटिन्यू आता हे चालूच आहेत. तर हे काम मी तुम्हाला सांगते, पण आहेत म्हणून सांगते, व्लॉग बघताय म्हणून. आणि तुम्हाला सांगते, फ्रेंड्स आहात ना सगळ्या, मग ऐकत जावा माझी बडबड. तर ठीक आहे, मग इथं मी काय केलं अक्षरशः, इथे ह्या खिडकीत ते त्या खिडकीत, किचनच्या खिडकीत बांधले, जेव्हा तिची झोप होईल तेव्हा मी काढणार, कारण आता किचनचा तर उपयोग आता सध्या तर नाही, जेव्हा लागेल तेव्हा मग ते काढायचं, कारण तोपर्यंत तिची झोप पण होती, म्हणून मी असं बांधून ठेवलाय, जेव्हा लागेल तेव्हा करू असं, मग तोपर्यंत कारण तिकडचा जुजू आणून इकडे बांधायचंच आहे आपल्याला, त्यांनी देतील ती बाजू, मग कारण मला नाही पोहोचणार ते खूपच उंच आहे. अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे, खूप म्हणजे खूपच धावपळे बरं का, काहीच कळना गेले काय करते कसं नाही, आणि घर कुठं पडलंय, घर कसं होतंय, आणि घर इकडे तिकडे कसं. आणि तुम्हाला सांगते मी, मला असं वाटलं इशू बेबी नाही का घर पडताना रडेल वगैरे, काय काहीच नाही, ती अशी उड्या मारती म्हणती, मला घ्यायचं होतं कॅच करायचं होतं, पण भाऊ आलेला, भाऊ येऊन गेला, भाऊचं काहीतरी काम होतं त्यामुळे तो आलेला, मग येऊन गेला तो, आणि त्याला मी बोलत होते, आणि ती म्हणजे मस्त खिडकीत उभं राहून अशी उड्या मारती, म्हणलं व्हिडिओ करावं पण लक्षातच नाही राहिला. मोबाईल मी तुम्हाला सांगते आता इथे कसं, तिथे मी व्यवस्थित एका जागी ठेवायची, आता इथे कुठं ठेवला माझ्याच लक्षात राहण्या गेले, घरामध्ये इतका पसारा झालाय काय सांगायचं तुम्हाला. मग त्यामुळे मग इकडे असं वरती कपाटावर ठेवते किंवा इकडे ठेवते, असं कुठं पण असतोय असं लक्षातच राहील, त्यामुळे मग ती घेतला नाही, तर खरंच तो क्षण मी अजून घेईन, अजून ते पाडायचं वगैरे आहे ना, ती उठली ना तर मी कॅच करेन तिचं घर, म्हणजे अशी उड्या मारते, इशूचं घर तुटलं असं म्हणते ती, आणि खुशी होती येडूबाई माने मला वाटलेलं. पण असं त्यात तिला पण आता सवय झाली, मा तुझं घर कुठे आहे म्हणलं ना कुणी, ती म्हणते तिकडे, माझं घर तिकडे, आणि इथे हे कुणाचं घर आहे, तर ती अगोदर पहिलं राहते ना मुलगी, तर तिचं नाव घेते तिचं घर आहे म्हणते, मग तू इकडे काय करते, तर ते पण माझं घर आहे म्हणते थोड्या वेळाने, मग असं तिचं बनणं चाललंय. तर ठीक आहे,
सगळं झालं व्यवस्थित, आता कपडे पण टाकले व्यवस्थित वाळायला, फक्त आता हेच प्रॉब्लेम आहे. आणि कपड्याचा पण प्रॉब्लेम येते धुवायला, कारण इकडून सगळं धूळ येते ना, तर त्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. मध्ये पण एक दोरी बांधून घ्यायला लागेल जेणेकरून घरामध्ये पण कपडे वगैरे वाळायला येतील, कारण आता बाहेर असं सगळा त्रास म्हणल्यावर नंतर मग घरात आपलं व्यवस्थित राहून जाईल असं करायला का. त्यानंतर आता ही भांडे उचलते मी, पहिलं भांडे उचलते, भांडे घासते आणि व्यवस्थित सगळं घर तेवढ्यापुरतं तेवढं तर टापटीप करते आज. त्यांचा ब्रेक आहे तोपर्यंत. चला आजचा ब्लॉग इथेच संपला आणि चालू झाले माझं आपलं काम स्वामींच्या कृपेने, आणि स्वामींच्या कृपेने सगळं सगळं चांगलंच होऊ दे एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जो आपली सत्यनारायणच्या पूजेचा भाग वगैरे होता तो आज सकाळी त्यांनी पाण्यामध्ये अर्पण केला, तर जेव्हा आपण नवीन घर बांधू त्याची पूजा वगैरे जेव्हा होईल ना, तर तेव्हा मग ते नवीन भाग अजून असंच आपल्या घरामध्ये बांधायचा असतो, असं इकडे ह्या घरामध्ये घेऊन यायचा नसतो, त्यामुळे मग तिकडेच पाण्यात सोडून दिला तो. आमच्या सासूबाईंना विचारलं, ब्राह्मणाला पण विचारलं वगैरे होतं सगळं, तर झाले सगळे व्यवस्थित होतंय सगळं, असं स्वामींची कृपा असावी आणि सगळं व्यवस्थित व्हावं. चला बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा. काहीच नाही केलं आज, अजून आवरते मी, तर काळजी घ्या, बाय, मस्त मजेत राहा, आनंदी राहा. मी कंट्रोल करते स्वतःला, थोडं इमोशन थोडं तर काय जाऊ असू द्या, पण चालतंय. चला बाय बाय, मस्त मजेत राहा. परत उद्याचा ब्लॉग बघा आणि माझं पूर्ण बांधकाम होईपर्यंत माझ्यासोबत राहा नक्की, काहीतरी काहीतरी सुचव जा छान छान. तर चाललंय आपलं, हे अलीकडची एक रूम आहे सिंगल आणि आपल्या डबल रूम आहे, तर ते चाललंय काम, तर तुम्हाला दिसेलच छान छान काम.